बघत आहेत पहिला चेंडू आणि समोर जाईल अजय अजय म्हात्रे. पहिला मॅचचा मॅन ऑफ द पहिला लो फुलटॉस बीट झाले चारो खाने चित. पहिला चेंडू सब 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 कर सरळ विकेटच्या पाठीमागे चेंडू फार आचरण पहिला चेंडू बाईज खूप नाराज आहे अगदी बीट करून गेला बॅट्समन आणि हे विकेटच्या पाठी शॉर्ट थर्ड मॅन असेल विकेट कीपर आणि पहिल्या चेंडू एवढा वैतागले कॅप्टन होता एक मॅच हरलाय यासाठी याच चुका केल्या तर खूप मारतात या स्पर्धेतून कदाचित आपण बाहेर जाऊ हे म्हणणं आहे कॅप्टनचं पहिल्या चेंडूवर आणि सरळ विकेट कीपरला तिथे चेंज करताना आपण पाहिलं पहिला चेंडू खराब चार धावा बाईज बाईजनं खातं खोललं जातं बॅटिंग करताना यावेळी करण करण देवी खातं खोललं जातं अतिरिक्त धावसंख्येत चार बिनगडी बाद ऑफ साइड ऑफ द मिडल स्टंपला पडला चेंडूला ऑन द राईट दिशा दिली शॉर्टकट विकेट विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे फील्ड करतो तोपर्यंत खातं खोळते बॅटमधून अजय म्हात्रे विकेट टू द मार्क ओपन द अकाउंट मिडल स्टंपला होता चेंडू बॅकपोटवर थांबला कलाईच्या सायंत्याने मोडलं शॉर्ट मिडकेट इन साइड द सर्कल सिंगल घेतली खातं खोळलं धावसंख्या तब्बल जाते पाचवर पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टन आहे इन ऍक्शन बुलिक मार्क कमेंट्री बॉक्स कडून एंड कडून कडक ओ हो 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 हातात गेला होता चूक झाली खूप मागात पडेल जेल कारण जेल सोडले मोठ्या बॅट्समनचा नाव आहे रोहित रामचंद्र म्हात्रे जेल सोडला बॅकपुटवर गेला जागा बनवली आडव्या बॅटने सरस कटकट केलं होतं पण पॉइंटला क्षेत्ररक्षण होतं इन साइड द सर्कल त्याने चूक केली चेंडू सरळ गेला होता जेल सोडल्यानं सीमारेषे लगत अडवला जो रूप पण दरम्यान तीन धावाने खातो कोल बॅट्समन रोहित म्हात्रे ओपन द काउंट तीन धाव गळल्या गेल्यानंतर जाते स्कोर पुढे आठवर आठ शून्य गडी बाद कॅप्टन कमजिंग बोल टू अजय म्हात्रे ऑफ साइड ऑफ कडक बॉलर ला जबाब चेंडू गुडलेट पकडल्यानंतर चेंडूला स्विंग केलं इन स्विंग केलं ला जबाब हे कडून अपेक्षित आहे ओमकार करून मोठा खेळाडू आहे कॅप्टन आहे लिडिंग फ्रंट इतरांकडून प्रेरित करायला लागेल स्प्रेरणा इन्स्पायर घेऊ शकतील कॅप्टनची ते मात्र आदर्श पण तर दाखवा लागेल या मॅच मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मॅच टू किमू शेतीत ब्लास्टर ग्रेट बॉलिंग ऍब्सोल्युटली सो स्वीट डिलिव्हरी आहे टप्पा ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडूला स्लाइटली जस्ट लाईक द ग्लेन मॅग्रा इनकट केलं अँड दे दॅट बीट टू द अजय म्हात्रे डॉट सलग दोन डॉट पहिल्या तीन चेंडू मध्ये आठ नाही त्याचा खरा शो दाखवायला सुरुवात केली आपल्या लौकिकाला कॅप्टनने कॅप्टन ओमकार द लास्ट टर्म इन दिस वर एक कमथिंग बोर्ड राईट ओवर द विकेट ऑफ साइड डबल सुपर बॉलिंग आहे सुपर बॉलिंग काय खेळ आहे बा पहिले तीन चार एक तीन तब्बल आठ डावा नंतरचे तीनही चेंडू सलग अगदी मात्र डॉट व्हॉट अ लवली एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिला ओचा इथं खेळ समाप्त झालाय टॉस हरल्यानंतर आमंत्रित केलं करण देवी टीमला बॅटिंगसाठी धावा जमवल्या पहिल्या ओच्या समाप्तीत आठ आठ शून्य गडी बाद या दरम्यान एक मस्त पैकी संगीत अक्षय म्हात्रे धीरज पाटील हे संघ मला आहेत पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं काय बॉलिंग टाकली पहिला चेंडू शॉर्ट ऑफलाईनच्या ऑफसाइड ऑफ स्टंप बॅकफुटवर गेला स्क्वेअरकट केलं होतं परंतु झेल सुटल्यानंतर मात्र धावा तेव्हा हा मिळाल्या तीन परंतु पहिला चेंडू खूप सुमार दर्जाची विकेट किंवा पाहायला मिळाल्या बीट करताना चेंडू फरार झाला होता डीप टर्न मॅनच्या ठिकाणी विकेटच्या पाठीमागे या चौकारमध्ये पहिल्या चेंडूवर आल्यानंतर खूप वैदवला होता कॅप्टन अशा प्रकारे कॅप्टनने मात्र चांगली गोलंदाजी टाकली शेवटच्या तीन चेंडू चौथा पाचवा सहावा हा सलग तीन चेंडू डॉट खेळ थांबलेला आहे प्रकाश पाटील थोडीशी दुखापत झाली होती आणि दुखापत झाल्यानंतर त्याने फर्स्ट ऍट बॉक्स मधून उपचार घेतले मैदानामध्ये मग गेला लगेचच सामन्याला सुरुवात होईल
मी खरोखरच दाद देईन ना, खास करून करण देवी. नुकताच ज्याने मॅच खेळला आणि मॅच खेळल्यानंतर त्याने कोणत्याही म्हणजे अरे रावी न करता एज अ स्पोर्ट्समॅन दाखवताना, जेंटलमॅन क्रिकेट दाखवताना लगेचच मला मग सायकल करता टॉस घेतली. टॉस घेतल्यानंतर लगेचच मात्र आघाडी देताना कौतुक आहे रोहित आणि अजय म्हात्रेचं. दोन्ही फलंदाज खेळतात. एक वेळ पाहिलं तर पाच चेंडू आत्तापर्यंत खेळला अजय म्हात्रेने, त्या पाचमध्ये फक्त सिंगल. मागच्या मॅचचा हिरो आहे नॉन स्ट्रायकर नॉन स्ट्राईक रोहित रामचंद्र म्हात्रे फेसिंग द सेकंड ओव्हर टू फर्स्ट डिलिव्हरी स्पर्श. काय सॉलिड ऍक्शन मध्ये, व्हॉट अ ब्युटिफुल. शपूर्वनाला बॅकफुट वर जाताना मध्ये दिशा दिली, लॉंग लेग क्लिक करताना लवकर पिकअप केला आणि चेंडूला मात्र फरार केला सरळ सीमेरेषेच्या बाहेर. चरण हो गतीमध्ये पण छान केला, अतिशय दर्जाचा चेंडू. कमी वयामध्ये आलेलं आहे चांगलं लक्षण, मेच्युरिटी ही तुमच्याकडे जरूर येणं लवकर येणं गरजेचं असते. ती परिपक्वता पाहिलं होतो आम्ही ऐरोली जी स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये एकविरा मित्रमंडळ आयोजित, त्यामध्ये छान गोलंदाजी टाकताना दिसला होता स्पर्श. बुलेक मार्कवर आहे पहिला चेंडू दर्जेदार बॅटमधून आला रोहितच्या, दुसरा चेंडू ऑफसाइड ऑप्शन डॉट क्लास लाभ केले बरोबर डाऊन गाऊन द विकेट. टप्पा गेल ओलांडील आणि सरळ भेट दिली साईड स्किनला, मिळेल चौका बॅट्समन रोहितला. चरण तब्बल 16 ओव्हर स्पर्श कमिंग टू रोहित राईट हॅम ओवर द विकेट. गतीमध्ये छान यार, कमालची कमाल लाजवाब यार, कौतुक करा लागेल छोट्या स्पर्श विकास म्हात्रे. व्हॉट अ लवली यार, बापाचा रेकॉर्ड अजून तरी मात्र एक कीर्तिमान आहे, तो कोणीच तोडू शकला नाही कुपर खेळण्याचा. एखादे खेळाडू पाच एकाच टुर्नामेंटमध्ये याच्या वडिलाने पाच सन्मान पुरस्कार मिळवलेत, त्याचा मुलगा गोलंदाज टाकता स्पर्श विकास म्हात्रे. आउटसाइड लागले चेंडू मात्र तेज तरण, आउटफील्ड खूप कीप काय थांबवणं मुश्किल, चेंडू मात्र फरार. चरण एज अ सरप्राईज नंबर जस्ट लाईक द मोबाईल 4-0 4-0 4 तर काय करेल, एक तुझा एक माझा. व्हॉट अ लवली कॉन्टेस्ट बिटवीन द गेंद अँड बल्ला. चेंडू आणि चेंडू फलेमध्ये चाललेला कश्मकश, काय पाळा मजा येते. हा चेंडू काय काय शेवटचा चेंडू आहे स्पर्श ऑफसाइड ऑप्शन टॅप केला चेंडू कपाऊंडमध्ये प्रकाश सारखा ज्येष्ठ खेळाडू येईल पण हुशाराने सिंगल घेतली. ओवरची झाली समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या करण देवी झालेल्या 21 बिनगडी बाद 0 गडी बाद 21 21 लॉस ऑफ द नन विकेट टन विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 धावा तब्बल पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं गोलंदाज कॅप्टन लिडिंग फ्रंट ओमकार भरत पाटील केवळ 8 धावा. हे थोडस हलकस मागणं स्पर्श म्हात्रेने टाकलं 13 धावांचं ओव्हर. लाजवाब क्रिकेट KKPL 2022 आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आणि सन्मान्य व्यक्ती आदरणीय अभिषेक पाटील यांच्याबरोबर गप्पा छप्पा या स्पर्धेचे शिल्पकार मी म्हणेन करते धरता सर्वे शिवरा महितजी विठ्ठल पाटील ज्यांच्याचकडून मात्र बाईक इलेक्ट्रिक बाईक प्रथमता KKPL हे पुरस्कृत केलेले प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. कौतुक आहे, खेळ चांगला होईल दोमत नाही आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त आहे. करण देवी चांगल्या स्थितीमध्ये 11.5 धावांच्या सरसने तब्बल 21 धावा 10.5 धावांचे माफ करा 10.50 रन रेट पर ओव्हर. पाणी खूप आहे कारण पारा चढलं, टेम्परेचर तापमान वाढत चाललेलं आहे आणि ते जवळपास 80 सेन्सर ग्रेट टेम्परेचर आणि ताण लागतंय आणि ताण लागताना जवळजवळ 15-20 मिनिट आणि पाणी प्यावं. फ्युचर फर्स्ट या अकॅडमीचे अभय वाघमारेने जेव्हा आम्ही आता बातचीत करत होतो तेव्हा 15-15 मिनिटांनी पाणी पिणे गरजेचं आहे. एकदमच तुम्ही 1 लिटर 2 लिटर पिऊ नका, तर 15-15-20 मिनिटं पाणी शरीरामध्ये जाणे गरजेचं आहे कारण लवकर ड्राय होतो या तापमानामध्ये. ड्राय झालेल्या तापमानामध्ये 15 मिनिटांनी तुम्ही सिप घ्या आणि दिवसभर जवळजवळ 1.5-2 किलोमीटर 2 लिटर पाणी प्या.
हे चांगला फर्स्ट अकॅडमी सर्वेश्वरा अभय वाघमारे द ग्रेट क्रिकेटर ऑफ द नेव्ही मुंबई अँड गुड कोच ऑफ द डीवा पाटील अभय. दोन ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या 21 बिनगडी बाद. छान खेळ खेळताना अग्रेसिव्ह होताना एक स्फोटक येणे खेळता रोहितला आपण एक क्षण मध्ये पाहिलो. तोच खेळ पाहिला तर फक्त एक धाव पाच चेंडू. मागचा मॅचचा हिरो अजय म्हात्रे. नाव स्ट्राईक ही जुगलबंदी पाहायला निश्चित आवडेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम हा मुकाबला जुगलबंदी रोहित आणि ओमकारच्या दरम्यान. जीव तोडून मात्र हा प्रयास असेल मॅच जिंकण्यासाठी. शेवटी जे प्रयत्न करतो कॅप्टन पण इतरांच्या साथ हे अतिशय महत्वपूर्ण असेल. कॅप्टन टू रोहित ऑन द राईस, कळ्या कटका उडवून दिलाय परंतु हातामध्ये ट्राय चांगली लाजबाब ट्राय जेल सुटलाय. परंतु सहा धावा चार धावा वाचवल्या फिल्डिंग करताना लंगाऊनच्या ठिकाणी जिग्नेश. वेल स्टॉप जिग्नेश, प्रॉपर बरोबर सीमारेषेनंतर बॅलन्स केला. झेल आपल्या मिळू शकत नाही, झेल मिळवण्यावर धावा वाचूया. आज चांगला विचार मनामध्ये आणला, चार धावा वाचवल्या. षटकार वाचवताना दोन धाव फक्त मिळतील, तब्बल स्कोर पुढे जातो 23 शून्य गडीबाद. शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फायनल आहे, कव्हर शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट स्क्वेअर आता. क्लासिक शॉर्ट यार, लाजबाब फटका हातामध्ये झेलताना स्पर्श धडपडलाय, धडपडला झेल सोडला. हाफ चान्स, दोन जीवदान मिळाली. पहिला लॉंगॉनला सोडला, दुसरा मध्ये अवघड झेल. पण यामध्ये हे झेल नाही घेणार तर कधी हा मोठा प्रश्न आहे. यासाठी तर केकेएल तुम्हाला संधी देतो, यापर्यंत उभारणार तुम्ही डेफिनेटली ड्राय घ्यायला पाहिजे होती. आकर्षित कॅमेऱ्यामध्ये टिपलास तर स्पर्श तुला. झेल सुटल्या दोन वेळा, झेल सुटले दोन दोन धाबा. मागत पडेल कॅचेस विन द मॅचेस. स्कोर पुढे जातोय 25 वरती. फुल्यांचा टाक टाक आवाज आलाय, टाक टाक आकार जाईल परंतु सरळ चेटून बरोबर मिड विकेट काम करण्याच्या मध्ये टप्पा पडले. ओलोंडकर सीमेरेषेच्या बाहेर, बॅट मधून आले पुन्हा एकदा रोहितच्या चरण. नाराज आहे कॅप्टन डेफिनेटली, कारण कन्वर्ट करायचा एक कॅच तुम्हाला मिळणं या वयामध्ये खूप. भानुदास माना, भानुदास बळीराम म्हात्रे, दॅट इज द बेस्ट फिल्डर ऑफ द नेव्ही मुंबई, विच आर अजिंक्य द बेस्ट अनदर टॉप ऑफ द कोपर खेळणे. राईट ओवर द विकेट ऑफ साईड ऑफ स्टंप. व्हॉट अ लवली शॉट यार. पुढे तर चेंडू बॅकफुटवर जाताना कम्प्लिटली फेस होता ओपन केला, दिशा दिली डीप कव्हर पॉईंट. एक्स्ट्रा कव्हरून जोपर्यंत स्पिल्ड करेल आणखीन दोन धाबा रोहितच्या खात्यामध्ये. काय खेळ आहे, वन अँड आर्मी. शर्तीचे प्रयत्न एकाकी झुंज अँकर इनिंग खेळताना येतो रोहित रामचंद्र. मात्र सुपर प्लेड यार, बॅटमध्ये विचार करते तर तीन चौकार चार चौकार बॅटमध्ये रोहितच्या आलाय. तब्बल खेळतोय वैयक्तिक ग्लान्स केलाय. तिथे चेंडूला हरवेल काय हा मोठा प्रश्न आहे, पण चेंडूला हरवलं. ती थोडं ग्लान्स करताना चेंडू जरा 30 नंतर थोडस मात्र सावकाश गतीने गेला आणि तिथे संधी निर्माण झाली. मी म्हणे संदीप पाटील जो फाइनल होता. दोन धाबा आणखीन मताकता खातना आपल्या करण देवी या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाताना हा फलंदाजा रोहित 33 धावा आहेत स्कोरबोर्ड 33 विदाउट लॉस. करण देवी आणि किमू सिटी ब्लास्टरच्या दरम्यान चालला हा मॅच क्रमांक 30 सीझन 3 मध्ये KKPL. बुलेट मार्क कॅप्टन आहे ओमकार पाटील. कॉमेंट बॉक्स सांगत रोहित टाक बेहतरीन शॉट. लाजब पटकन थेट आता माझं तर ते थोडंसं फंबलिंग झाली, परंतु जास्त धोका नुकसान होणार. फक्त सिंगल वर समाधान मानलंय रोहितने. इथे ओव्हरची झाली कॅप्टनच्या समाप्ती. दोन ओव्हर तर कॅप्टनने हाताळले. पहिले ओव्हर 8 धाबा खर्च केले. या ओव्हरमध्ये विचार केला तर या ओव्हरमध्ये धाबा दिल्या तब्बल 13. दोन ओव्हरमध्ये धाबा खर्च होते 21. सफलता मात्र कोणत्याच फलंदाज गोलंदाजाला मिळाली नाहीये. तीन ओव्हरचा थकावट पहा, 40 हा पारा चढलाय, टेम्परेचर सेन्से ग्रेट आलेले आहे आणि ते थकावट महसूस होताना मैदानामध्ये दोन्ही गुडने टेकलेले आहेत आणि वेगळ्या रूपामध्ये आपण पाहिलं तर बॅट्समन आहे रोहित ही थकावट महसूस पाण्याची मागणी केलेली आहे. तीन ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाले. तीन ओव्हर धाबा पाहिले तर स्कोर चांगल्या स्थितीमध्ये 34 12 चेंडूमध्ये ज्याने 29 धाबा त्याने सजवले. अट्रॅक्टिव्ह चार चौकार, दोन जीवनदान मिळाले, एक लॉंग ऑन, त्याचा स्पर्श मिड विकेट आणि स्वेलिंग मधून येताना जो बेंड झाला होता, बेंड होताना तो जात होता तेव्हा त्याने जेम घेणं हे गरजेचं होतं. ती जेम घेतलं नाही आणि हा झेल मात्र कठीण सुटला. कठीण असते मस्तपैकी आणि त्याच्यामधून आकर्षित होतं आमचे तमाम प्रेक्षक.
आणि कोण आहे फिल्डर हा छान झेडलाय यासाठी वाहव मिळले जाते. ते वाहव मिळण्याची संधी निर्माण झाली होती. खास करून स्पर्श जेल सुटलाय. तीन वर्षाचा इथे खेळ समाप्त. बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर आमंत्रित केलं किमू क्षितिज ब्लास्टरचा कॅप्टन ओमकार भरत पाटीलने करण दिविला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर काय खेळ चालले. रोमित रामचंद्र म्हात्रे 28 ओव्हर खेळतोय वैयक्तिक नाबाद आणि अजय मात्र त्याला साथ देतो. पाच चेंडू खेळल्यानंतर केवळ एक वरती. मॅच चांगली होईल कारण किमू क्षितिज ब्लास्टर सहजासहजी या मॅचमध्ये विजय हासिल करण्यास तयार नसणार आहे. विजय हासिल करून देणार नाही हे त्यांचे क्षेत्रीय प्रयत्न आहे. कारण मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे त्यांच्या या टीमसाठी. मॅच हाडली तर त्यांचा निरोप जो प्रवास आहे जवळजवळ संपेल मी म्हणेन. राईट आम उर्ध बघायत 40+ प्रकाश पाटील येतात. पहिला चेंडू ऑफसाइड सेपळून ऑप्शनच्या खूप बाहेर. पण ही शिंदी ही संधी मात्र देणार नाही कारण गोलंदाज बॉलरकडे अनुभव खूप खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. जसं की मेनूला ऑफसाइड आयला तसं चेंडूला मात्र फुल लेंथचा टाकून नो रूम. ग्रेट डिलिव्हरी सुपर दुपर बॉलिंग आहे. सलग दोन चेंडू डॉट चांगल्या स्थितीमध्ये. तीन ओव्हरमध्ये धाबा आहे 34. पण पहिले चार ओव्हरच्या पहिला ओव्हर टाकताना प्रकाश मोरुश पाटील गावकडून सलग दोन चेंडू. ही थकावट महसूस आणि स्वतःहून मात्र फलंदाज. पण अश्विन असा फलंदाज आपण पाहिला तो रिटायर्ड आउट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथा असा बॅट्समन होता जो आय पी एलमध्ये पहिला आणि ओव्हरऑल जो आंतरराष्ट्रीय चौथा जो रिटायर्ड आउट ओव्हर झालेला आहे. नॉट इंजुरी. पण यानंतर आम्ही काय म्हणू. फलंदाज सरपंचांचा निर्णय काय असेल. फलंदाज कोणत्यापणे बाद दिला जाईल का किंवा कोणत्यापणे फलंदाज येईल का परत. नियम आहे हा वेगळा नियम आहे. पण आंतरराष्ट्रीयमध्ये स्वतः आउट जाऊन बाद झाला होता अश्विन आय पी एल. हे वेगवेगळे नियम आहेत. इथे थकावट महसूस केल्यानंतर पवेलींचा रास्ता नापल्या. पण खेळताना 28 धावांची ते बेहतर इनिंग. खूप उष्मा आहे खूप पाळा आहे. जवळपास 80 सेन्सेस खूप मोठा आहे. तापा चढल्यानंतर तापाचा तर मात्र परिणाम आला शरीरावर. थकावट महसूस केली आणि खेळण्यासाठी मात्र तयार नव्हता. ते क्रीज सोडल्याने मैदानाच्या आसऱ्याला गेलाय रोहित रामचंद्र म्हात्रे. त्याच्या जागी येते फलंदाज गणेश मुकादम. लाजाबाब गोलंदाजी टाकली मागच्या मॅचमध्ये तो गणेश मुकादम. दोन चेंडू सलग डाट बोलिक मार प्रकाश. शॉट आल्या मात्र सरळ बिरकावून दिला. हे जर सुपर शॉट होतो लॉंग लेग विजन एरिया. सुपर डुपर शॉट होतो हुक ऑफ द लॉंग लेग विजन. क्लास ऑफ द क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा दाखवला. 180 जो मैदानाचा हा फटका मारण्याचा धजवत नाही शटम पूल करता. हुक मा असेल तर हे मैदान तुम्हाला सजेस्ट आहे. हे मैदानामध्ये हा फटका पाहताना काय कमालीचा नजाकत भरलेला स्ट्रोक. हे खूप तृप्त होतो मन. ते तृप्त केलं तमाम प्रेक्षकांचं मन. आल्या षटकाने खात गुत गणेश प्रकाशच्या विरोधात. पुन्हा एकदा फटका फसलाय. हवेमध्ये जेल पोचू शकणार नाही. बीट केलाय आणि बीट करताना चेंडू मारला सरासरी मेरेशाच्या बाहेर. बॅट मध्ये दोन षटकार चौकार. ला जाऊ बॅटिंग बाय गणेश मुकादम. 4 रन. The first captain to victory in the World Cup. 1970 वेस्ट इंडिज. 1979 पुन्हा एकदा वेस्ट इंडिज. रेकॉर्ड मध्ये ब्रेक केला 90 डे. कपिल देव कॅप्टन. दर्जेदार फटका हातामध्ये. खेळी इथे मात्र संपुष्टात. खेळीचा अंत. दोन दर्जेदार फटके परंतु मोह आवडू शकला नाही. फुलेंत चेंडू टाकला. जालब मस्त की भिडलेलं होतं काऊ कॉर्नरला आणि काऊ कॉर्नरच्या जाल्यामध्ये अडकला फलंदाज गणेश. तीन चेंडू मध्ये धावा बनवले 10. षटकार चौकार. इट्स बॅक टू द पवेलियन. इट्स गॉन. काम मात्र तमाम केलं. पहिला चेंडू
पूर्णपणे घुसून केला. फुलेन त्या चेंडू दिशा देणे हुक केले. अंदाज होता कपिल देव निकेन्स 1983 द कॅप्टन ऑफ द टीम. त्याच्यानंतर एक दर्जेदार फटका चौकार. तिसरा चेंडू जाणं भिनलेलं होतं काऊ कॉर्नर, त्या जाल्यात सापडला आणि खेळणीचा मात्र अंत. गणेश मुकादम बॅक इन द पेमेंट गडी क्रमांक दुसरा बाद. त्याच्या जागी सूरज म्हात्रे बॅटिंग इन ऍट क्रमांक 4 वरती इन करतो मैदानामध्ये. नॉट बुलिंग पार्क या टीमचा सर्वोत्तम अनुभवी गोलंदाज प्रकाश पाटील. उडल्याचा टप्पा लाजबाब चेंडू अपलातून बोलला डिलिव्हर केला चेंडू मात्र डाट. इथे होते चार ओची समाप्ती. चार ओचा खेळ संपला. चार ओवर बॅटिंग करताना करण देवीने धावा जमवल्या. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 डबल 44 लॉस ऑफ द 2 विकेट. अखेरचं ओव्हर मात्र शिल्लक आहे. अखेरच्या ओव्हर मध्ये किमो शिदित ब्लास्टर कोणत्या गोलंदाजांना मात्र घेऊन येईल. अजूनही मध्ये राखून धावण्यामध्ये खणखणी सुरुवात झाली होती. 3 वर ते 34 धावा चुकलेले होते. या ओव्हर मध्ये चांगले ओव्हरची समाप्ती करताना धावा खर्च केल्या फक्त 10. गुड ओव्हर बाद प्रकाश मोरेश्वर पाटील. अखेरी ओव्हर शेवटचा ओव्हर बाकी आहे. किमो शिदित ब्लास्टर धडपोर ते पहिल्या विजय गुणतालिकेमध्ये पहिल्या गुणांचं खातं खोलण्यासाठी असुरलेला आहे. दुसरी मॅच आहे मोस्ट इम्पॉर्टंट करू या मरो स्थिती मी म्हणेन किमो शिदित ब्लास्टरच्या टीमकडे आहे. हा मॅच जिंकणे अतिशय महत्वपूर्ण. या मॅच जर हरली तर जवळजवळ त्यांचा प्रवास KKPL सीझन 6 मधला संपुष्टात येईल. मे बी चान्सेस. ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि शेवटीचे प्रयत्न करताना कॅप्टनला साथ दिली इतर सहकार्याने. निखिल असेल, मानव असेल, त्याच्यानंतर मी जरूर उल्लेख करेन प्रकाश जो एक्सपिरियन्स मॅन आहे. सूरज या मोठ्या ऑलराऊंडरने जर साथ दिली तर मॅचला जिवंत करेल. मॅच अजून खूप बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ टार्गेट ठेवणार आहे. ओव्हर बोलिंग मार्कवर मानव सूरज म्हात्रे. अखेरचा शॉट थर्ड मॅन एक शॉट पाईन लेग आहे. इनसाइड द सर्कल विकेटच्या पाठीमे बरोबर विकेटच्या समोर स्क्वेअर ऑफ द शॉट पॉईंट आहे. डीप कव्हर पॉईंट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट डीप अँड डीप स्क्वेअर लेग. आखरी ओचा पहिला चेंडू सूरज म्हात्रे राईट आर्म ओढतो. पहिला चेंडू फुल टॉस. दिशा दिली उंच आहे परंतु बरोबर लोन लँड मध्ये टप्पा जाईल स्पर्श हातामध्ये. दूरवरून स्मेल लागेल पण फिल्डर आरामात दोन दबा खात्यात टाकल्या बॅट्समनने. अजय 46 नाव. 46 धावा लागते स्कोरबोर्डती. अतिशय दर्जेदार क्रिकेट KKPL आपल्या भेटीला सीझन 6 मध्ये. तिसरा मॅच आपण पाहतो किमो शिदित ब्लास्टर विरोधात करण देवी बॅटिंग करताना. 4.1 ओव्हरचा खेळ समाप्त. 46 धावा तब्बल 2 गुणांच्या मोबदल्यात बोलिंग मार्क पर आहे मानव सूरज म्हात्रे. बोलिंग मार्क फॉर्म कॉमेंट्री एंड. जोरदार अपील होती पण तथ्य नव्हतं कारण लेग स्टंपला पिचिंग होणार होता. चेंडू स्पष्ट दिसत होतं. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. ते पाहिलं जोगावचे आमचे विनोदजी भगत आणि कोपर खेळण्याचे जावय आहेत. त्याने इन्कार केला. धाव मिळेल या चेंडूवर 0. धाव मिळत नाहीये चेंडू डॉट. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. करण दिवसमोर किती टार्गेट सेट करणार. ओर डेथ ओर पॅथ ऑफ साइड ऑप्शन अवे फ्रॉम द बॉडी. ते चुक केली नो क्रॉसिंग. ते पाहिलं चालाक असं चतुर असं विकेट कीपर बियॉन्ड द स्टंप. कॅप्टन ओमकार पाटील क्रॉस करते. त्याच्या अगोदर हिट केला आणि एसटी वाकवली. रनआउट गॉन. जो घडलेला होता अजय म्हात्रे परतलाय तर मुझे असला इज बॅक इन टू द पवेलियन. होता स्वाभाविक आहे. जे डिहायड्रेशन आपण पाहतो मैदानामध्ये जे पावसपी बोण होतं शहरामध्ये पाणी लवकर जिरतं लवकर निघून जातं आणि त्याची कमतरता जाणवली. रोहितच्या बाबतीत विचार केला तर परतला तंबूच्या तिथे मग सिकंदा खसला. मॅचमध्ये परत आणलं मी म्हणे खऱ्या अर्थाने गोलंदाजाने. प्रकाश असो मानव असो जो अखेर ओट टाकतोय. पिचिंग टप्पा पडण्याला लक्षामला पिचिंग झाला याच्यात इशाऱ्याने बाकी इशारा येतात. दोन्ही पाहत भाऊ पडल्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्स आता जे गुण लेखक आहेत त्यांना इशारा देताना व्हाईट बॉलचा फक्त वाईट एक होऊ शकली असते पण किप अप द स्ट्राईक. बातचीत केली जाते कॅप्टन बरोबर गोलंदाज मानव. हा मॅच आपल्यासाठी मित्र खूप महत्वाचा आहे. जे चेंडू टाकशील ते लाखा मोळ्याचं टाक सटीक लाईन आणि लेंथवर.
मग त्याचे चेंजेस कर, कम अप स्लो वन डिलिव्हर टाक, याव टाक, तू काय कर, पण चेंडू मोहन टाकताना फलंदाजांना दूर ठेव मोठे फटक्यापासून. ही समज दिले कॅप्टन बियांद स्तंभ. पण उरतो तो बोलिक मार्क पर जातो महानव सूरज म्हात्रे. तर फोर्थ डिलिव्हर वाईट टाकल्यानंतर चौथा चेंडू राईट आर्म उर्ध विकेट. चेंज ऑफ द बेस कधी मध्ये परिवर्तन करतो, ओळखलं स्वीप केला मिड विकेटच्या दोन निखिल फील केले बाबी का बाग दूर आहे का, डेफिनेटली सेफ. फेवर ऑफ द बॅट्समन असे डिसिजन दिले जातात. डाऊट जेव्हा वाटतो तेव्हा तो फेवर करतात बॅट्समनला. तो निकष काढला आणि चेंडू सरळ लागल्यानंतर नाबाद. गुड अंपायरिंग. धा धावेला अंपायरला एक गेले धाव घेतल्या मध्यंतर म्हणलं पार थोडं येणं गरजेचं आहे. येण्यानंतर मग आवाज दिला, धावे आवाज दिल्यानंतर धावले, धावल्यानंतर मात्र काय कश्मकश पाहायला मिळाली. परंतु चेंडू दूर होता विकेट पासून, तो लावताना उशीर झाला ते पाहिलं अंपायरने. बॅट्समन साहेब दोन धावा अर्जित केल्यानं स्कोर जाते धाव फळकावर 49 49 2. ओहो अडथळा आला रनमध्ये. बॅकअप माझा चेंडू रिलीज पुन्हा जातो बोलिक मार्क मानव. अखेरी ओव्हर शेवटचा ओव्हर डेथ ओव्हर मध्ये किमू सिटी सिटी ब्लास्टर करून अखेरचा ओव्हर मध्ये मानव सूरज छान केलंय. फुलंदा चेंडू दिशा दिला अप डाऊन कडक मारलाय दूरवरून क्षेत्ररक्षण लाजबाब क्षेत्ररक्षण. परंतु खूप वेळ होता सहज गत्या जोपर्यंत चेंडू फेकेल हातामध्ये गोलंदाजाच्या कम्फर्टेबली डबल. दोन धा मिळवतोय पाचव्या चेंडूवर नाव अर्धशतक पार 51 धाबा स्कोर बोलते 51-3 विकेट. तीन गडी बाद 51 धाबा. अखरी गेंद इस इनिंग की मॅचचा इनिंगचा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू शेवटचा बॉल छान गोलंदाजी ते स्लो वंडर फसला झाल्यामध्ये शॉर्ट पॉइंटला झेड घेतला अखेरचा बॉल होती विकेट मिळवली आणि आपल्या खात्यात पहिली सफलता अर्जित करताना गोलंदाज मानव सूरज. खेळ इथे समाप्ती झाले पहिल्या इनिंगचा खेळ समाप्ती झाले 51 धाबा स्कोरवरती 52 धाबांचा टार्गेट सेट केलाय 52 टार्गेट टू बी इन दिस मॅच किमू सिटी ब्लास्टर. एक रनआउट आहे ना एक बॉलरला सफलता. डायरेक्टली हिट केलं होतं कॅप्टनने पाण्याची व्यवस्था करा असं सांगितलं जातं दोन्ही अंपायरकडून. चला जे आमचे सहकारी आहेत सहयोगी जे स्टाफ आहे त्या सहयोगी स्टाफला मिळवतो की पाणी पोचवायचं मैदानामध्ये खूप पाण्याची आवश्यकता लागते. उष्मा आहे तापमान वाढलेलं आहे 40 आसपास सेंटीग्रेड सेन्सेस टेम्परेचर इज व्हेरी हाय आणि त्याच्यामध्ये चालणारा रणसंग्राम मॅच आहे तिसरी. करण देवी विपक्ष किमू सिटी ब्लास्टरच्या दरम्यान पहिल्या 5 ओव्हरमध्ये जर खेळ पाहिला थकआउट मसून पर्यंतनंतर रोहितने चांगला खेळ होता 29 धाबांची बाद होताना मध्ये बाद मी म्हणणार नाही परंतु जो विकेट वाहिला तसा निकेस काढला तो आय पी एलमध्ये अश्विनला पाहिलं होतं रिटायर्ड आउट दिला गेला त्याला रिटर्न होताना नॉट हर्टिंग स्वतःहून तो गेला होता आणि त्याला मात्र बाद दिलं होतं. तसंच आम्ही इथे बाद रोहितला समजलं तीन गडी बाद स्कोर आहे 51 टार्गेट आहे 52. चला पटापट यायचं आहे. मी विनंती करेन आत्ताच नुकतंच आम्ही समजू शकतो खूप तापमान आहे आणि तापमानामध्ये आपण खेळता ही धैर्याची गोष्ट आहे ही जिग्रीची गोष्ट आहे त्यासाठी खूप मोठं काळीज लागतं ते आपल्यापाशी जरूर आहे पण वेळ ना कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. मोस्ट इम्पॉर्टंट टाईम टाईम मॅनेजमेंट हेच पाहतो का मैदानामध्ये किती खर्च खेळ वाया जातोय आणि खेळला गेलेला वाया जो वेळ असतो तो भरून काढताना नाकेने होते बरोबर. आणि विचार केला चांगली गिरीश गायकवाड मला सांग का लीगचा विचार केला तर पहिल्यांदाच बाईक असेल डेफिनेटली कारण जेवढे आम्ही लीग केले समालोचक म्हणून पण अजूनही मात्र बाईक देते ना सायकल पाहिल्या LED पाहिल्या परंतु बाईक खरोखर कौतुक वाटतं माहिती जी विठ्ठल पाटील आपलं KKPL साठी आपण बाईक दिले इलेक्ट्रिक कारण SSPL सीवूड सेक्टर प्रीमियर लीग तिथे अनाऊन्स झाली होती बाईक स्कूटीची पण त्यानंतर मात्र ते पाईस क्रायस कॅश पाहिजे देण्यात आलं परंतु प्रथमतः प्रीमियर लीगमध्ये कोपरकेने प्रीमियर लीग बाईक देण्याचं मोठं मन आहे महेश विठ्ठल पाटील कौतुक आहे महेश विठ्ठल पाटील इज स्पॉन्सर्ड होतो बाईक द प्लेअर ऑफ द पहिला चेंडू अपसाइड अपस्टंप गुडलेट टप्पा पडला चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली झेला खाली आहे गणेश मुखादम सारखा दर्जेदार क्षेत्ररक्षक पहिला चेंडू विकेट असेल वैभव पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केले त्याला पहिल्या चेंडूवर
कॉटन बोल्ड सफलता अर्जित पहली विकेट मिळून दिली करण देवी. व्हाट अ परफॉर्मन्स यार. ही स्पर्धा अक्षरशः बाईक जसं अनाउन्स करतात ते चोरतो गणेश मुकादम. विकेट घेतो बॅटिंग करतो त्याच्यामध्ये स्पर्धा वाढेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि खास करून ऑलराऊंडर असेल ऑलराऊंडर असेल तर ही संधी खूप चांगली उपलब्ध होते. मी म्हणेन पहिल्या चेंडूवर शून्यावर परतवला कॉटन बोर्ड करताना वैभव पाटील तंबूच्या असेलला शून्य एक शून्यावर एक गडी बाद. लक्ष आहे बाबांना धाबांचं. खराब सुरुवात किमू किमू शतीब ब्लास्टर. हा मॅच खूप महत्वपूर्ण असेल. मॅच जिंकणे गरजेचं तिथेच मात्र पहिल्या चेंडूवर आपली विकेट बहाल करून असेल जातोय वैभव. वैभव पाटील इज गॉन विदाउट स्कोर. बुलिक मार्क शॉर्ट थर्ड मॅन आहे शॉर्ट फॉर्ड मॅन. काय कमालीचं अक्षरशः डेडिकेशन दिलं 100% गणेश. चांगले सहाय्यक आहे होतो रोहित. उतरला नाही थकआउट महसूस करताना मात्र डगआउटमध्ये बॅटचा फेस खोललाय पण थेट गेलाय कव्हर पॉइंट जिथे क्षेत्ररक्षण आहे. सिंगल मिळतील प्रणय द फिल्डर द कव्हर पॉइंट. इथेच घातं खोललं जातं बॅटमधून खातं खोललं तर टीमचं अर्थाचं किमुश तीज ब्लास्ट ओपन द अकाउंट. एक गडी बाद एक चांगली नपी तिली गोंदबाजी. पहिलंच ओव्हर घेऊन आता गणेश मुकांत बोलिक मार्क पर एक सिली मिडाऑफ आहे. जे सिली मिडाऊन होतं त्याला हटवलं गेलं आणि जे काऊ कॉर्नर होतं ते काऊ कॉर्नरला मात्र आणलं गेलं लॉंग ऑनच्या ठिकाणी चेंजेस. आणि जो जितू पाहिजे होतं इन्स्टार्टर सरकं 30 ॲड सिली मिडाऊनला त्याला मात्र वायडीस करताना शॉर्ट मिड विकेट आणि मिडाऊन मध्ये ठेवण्यात आलेला आहे. अप साईड ऑफ स्टंप बॅकपट होता स्पॅटकट मारायचा होता शफल होऊन आला निकष आणि निकष काढलेला आहे मी म्हणेन. आणि चेंडू फेअर फेअर डिलिव्हरी. हे नामवंत अंपायर आहेत. जरूर मागणी केली होती कारण पण तो विचार केला बॅट्समन आला होता ऑप्शनच्या बा जवळ जवळ एसटीच्या जवळ त्यामुळे हा नो वाईट न देता तो चेंडू फेअर. चांगली गोलंदाजी विकेट सिंगल डॉट चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर बॅकपटवर गेला जागा बनवताना मात्र ओव्हर ऑफ द कव्हर पॉइंट पिकअप करताना सरळ चेंडूला धाडलं सीमारेषेच्या बाहेर चार रन. बॅटमधून दर्जेदार फटका. सूरज म्हात्रे चांगले स्ट्रोक आहे चिकी स्ट्रोक साठी ओळखला जातो. मग पल्लू शॉट असो स्लॉग सिप असो त्यासाठी ओळखला जातो. मैदान मात्र मानवसाठी एकदम परफेक्टली आहे. या मैदानावर खोऱ्याने विकेटच्या पाठीमध्ये तो सर्रास वापर करतो. बॅट चालली तर मात्र 52 धावा या मोठं लक्ष मात्र वाटणार नाही पण बॅट चालणं गरजेचं आहे. निखिलची बॅट चालली अजून कॅप्टन यायचा बाकी आहे तर गुड बॅट्समन मिडल ऑर्डर चांगले बॅट्समन आहेत किम्मू सिदी ब्लास्टरकडे. आउट साइड आहे कडक बॉलिंग यार झाल्यात अडकवलं. व्हॉट अ बॉलिंग आहे व्हॉट अ मूव्ह ऑफ द लेग मूव्ह ऑफ द आउट स्विंग. वाफलातून गोलंदाजी. पहिला चेंडू मजबूर केला दुसरा चेंडू मात्र खूप ऑप्शनच्या बाहेर. चौथा चेंडू खराब होता त्याला धाडला सीमेरेषा बाहेर. पाचवा चेंडू दॅट इज क्लास ऑफ द कपिल देव एन बॉथम सर रिचर्ड हॅडली आउट स्विंग कमालची आउट स्विंग यार. आज जबाब चेंडू दुसरी सफलता आपल्या खात्यात टाकताना अर्जित करताना गणेश मुकादम 5-2 खराब स्थिती आहे. ही मॅच महत्वाची असताना तिचे विकेट काढले विकेट मिळवून दिले मी म्हणेन. हा विकेट तर मिळून दिला काय मूव केलं ऑफसाइड ऑफस्टम्प टप्पा ठेवला गुडलेनवर आणि फिंगर्स लोअर करताना चेंडूला बाहेर काढलं आणि त्या झाल्यात मात्र अडकला मानव इज बॅक इन टू द पवेलियन. गडी क्रमांक दुसरा पहिल्याच ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 2 विकेट बहाल मी म्हणे काढले अर्जित केले गोलंदाज गणेश मुकादम. व्हॉट अ बॉलिंग यार. 10.40 आवश्यकता असेल फक्त 5 धावांना 2 धक्के देताना सुरंग लावण्याचं काम करतोय कारण दीव टीम कडून किमू शेती ब्लास्टर या टीमला. लक्ष 52 5 धावा 2 गडीबाद 5-2 अखेर गेन फटका जोरदार रडार मधील कॅप्टनच्या सोडणार नाही कॅप्टन अशा चेंडूला फेकून देणार काउकोनाच्या वरून तेच केलं फेकून दिलं काउकोने मॅक्सिमम सरळ झाडांच्या भेटीला षटकार कॅप्टनचा जाऊन मिळाला छरण. ओव्हरची समाप्ती छान केली कॅप्टनने. 6 धावसंख्या जिथे आवश्यक ते 10.4 तिथे पोहोचवल्या होत्या. ला जबाब प्रत्युत्तर चांगलं आहे कॅप्टनचं 11-2 ओव्हरची समाप्ती. यात परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. उदयमुख असा समालोचक आमच्या कॉमेंट्री बॉक्स आहे नाव आहे किरण. आहे किरण अगे का खुदे का अखोकाल सोना निघले इन 4 ओव्हर मे. हॅलो धन्यवाद सांडे सर. पहिल्या षटकाची सांगत आहोत पहिलं षटक पूर्ण होत आहे गणेश. या षटकात
पॉवर प्लेच्या षटकात गणेशाने 11 धावा खर्च केल्यात व 2 मौल्यवान गडी बाद करण्यात गणेशाला यश आलेलं आहे. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं संघाचं मात्र दुसरं षटक घेऊन येतोय जितेंद्र म्हात्रे. 10.4 सरासरीने मात्र धावा काढावे लागतील. तर याच 10.4 धावा मात्र कुठेतरी करणदेवी टायगर्स संघाला मात्र कुठेतरी रोखावे लागतील. दुसरं षटक पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक वॉटर टँक एड करून मारा करेल निखिल साठी. एक अष्टपैलू असा खेळाडू निखिल स्ट्राइक लावतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निघतोय जितेंद्र. 9-10 पावरांचा स्टार्ट घेऊन पहिला चेंडू कट घेऊन गेला आणि बघूया. आणि निखिल बाबून परततोय तिसरा हादरा. किमुख क्षितिज ब्लास्टर संघाला निखिल बाधून परततोय. पहिला हादरा 0 धावसंख्येवर, दुसरा हादरा अवघ्या 5 या धावसंख्येवर व तिसरा हादरा मात्र 11 या धावसंख्येवर. एक षटक व एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या त्याच ठिकाणी धावसंख्या 11 3-11. एक नाजूक अशी अवस्था म्हणावी लागेल ती म्हणजे किमुख क्षितिज ब्लास्टर संघाची. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे करणदेवी टायगर्स संघाकडून. पहिलं षटक टाकलं तर गणेशाने 11 धावा दिल्या होत्या व 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलं होतं. दुसरं षटक जितेंद्र मात्र पहिल्या चेंडूवर मात्र निखिलला परतीच्या मार्गावर परततोय. निखिलची जागा भरून काढण्यासाठी संदीप पाटील मैदानाच्या खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसतोय. 10.4 सरासरीने धावा काढाव्या लागतील. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी संदीप पाटील मात्र क्रीजवर येतोय. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय खेळ संदीप. स्लोवर पद्धतीचा चेंडू एक धाव खेळ. आता मात्र तू तू मै मै परंतु निर्धाव चेंडू जातो. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू मध्ये एकही धाव दिले नाही जितेंद्र म्हात्रे याने. तिसरा चेंडू संदीप खेळून काढायचा होता परंतु कॉलिंग खराब होती. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघतो जितेंद्र पंचांच्या डाव्या बाजूने. सुंदर फटका चेंडू मात्र निघतोय बघूया. परंतु अप्रतिम छेल टिपतो विनोद म्हात्रे व चौथा गडी बाद होतोय संदीपच्या रूपानं. संदीप परतीच्या मार्गावर जातोय अवघ्या 11 या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद करतोय जितेंद्र. एक चांगली गोलंदाजी 40+ संघाचा खेळाडू जितेंद्र म्हात्रे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये 2 गडी मिळवतोय. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या त्याच ठिकाणी 11 या धावसंख्येवर. पहिलं षटक टाकलं होतं गणेश यानं. त्याने मात्र 2 गडी बाद केले होते. दुसरं षटक घेऊन आला जितेंद्र. त्याने सुद्धा 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये एकही धाव दिलेला नाहीये. 3 चेंडू अप्रतिम टाकलेल्या जे जितेंद्र म्हात्रे यांना. जिग्नेश साठी एक सुवर्ण संधी. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राहुल पाटील यांच्याकडून. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतोय जितेंद्र व रोहित म्हात्रे. चौथा चेंडू घेऊन निघतोय. सुंदर कट केला चेंडू परंतु आता मात्र बाद होतोय. ओंकार एक चांगला मासा मात्र जाळ्यात अडकतोय. सेलिब्रेशन बघाल तर समजते की ओंकार
बाद होऊन परततोय। सुंदर गोलंदाजी, चार चेंडू तीन गड़ी बाद, चार चेंडू मध्ये तीन गड़ी बाद करतोय जितेंद्र। अजूनही चार चेंडू मध्ये एक ही धाव दिलेली नाहीये, बघूया अजूनही दोन चेंडू बाकी। धावसंख्या मात्र स्थिर, धावसंख्या त्याच ठिकाणी अकरावर, अकरावर तीन गड़ी बाद झाल्यात। पहिला गड़ी बाद झालेला शून्यावर, त्यानंतर दुसरा गड़ी बाद झाला होता पाच या धावसंख्येवर, त्यानंतर तिसरा चौथा आणि पाचवा गडी मात्र या अकरा या धावसंख्येवर बाद झालेला आहे। या षटकातील पाचवा चेंडू, पाचवा चेंडू आणि आशिष कुठलीही चूक करत नाहीये, बाद होतोय, हॅट्रिक संपादित करतोय। 2022 पर्व सहावीची हॅट्रिक, पाच चेंडू मध्ये चार गडी बाद करतोय जितेंद्र मात्रे। अजूनही एकही धाव दिलेला नाहीये, शेवटचा चेंडू। जिग्नेश साठी एक सुवर्ण संधी, जर हॅट्रिक ठोकली तर, षटकारांची हॅट्रिक ठोकली तर ध्रुव राजेश वेटा यांच्याकडून 5000 रुपयाचं रोख पारितोषिक। शेवटचा चेंडू, बक्षिसांचा वर्षाव होतोय। दुसरं षटक, अप्रतिम षटक म्हणावं लागेल जितेंद्र मात्रे याच। पहिला षटका पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट आणि पाचव्या चेंडूवर सुद्धा विकेट। शेवटचा चेंडू घेऊन निघतोय जितेंद्र, लास्ट बॉल, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि बघूया चेंडू मात्र हवेत आहे आणि बाद होतोय। लगातार चार खेळाडू बाद होत आहेत। मेडन फाईव्ह विकेट, मेडन फाईव्ह विकेट तुमच्याकडून। बक्षिसांचा वर्षाव तो होतोय आता जितेंद्र म्हात्रे यांच्याकडून, यांच्यासाठी महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक। सुंदर गोलंदाजी, एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे जितेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून। या षटकामध्ये जितेंद्र याने पाच गडी बाद केल्यात, पाच गडी बाद केल्यात, अप्रतिम षटक। एक टर्निंग पॉइंट ठरेल ती म्हणजे या मॅचची। पहिलं षटक टाकलं होतं गणेश यानं, त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या व 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं। दुसरं षटक एक ऐतिहासिक षटक म्हणावं लागेल कोपरखेड प्रीमियर लीग 2022 कालखंडातलं, एकही धाव न देता पाच गडी बाद, एकही धाव न देता पाच गडी बाद केल्यात जितेंद्र म्हात्रे यानं। तिसरं षटक गणेश मुकादम, नवीन फलंदाज येतोय, तिसरं षटक घेऊन येतो गणेश मुकादम, नवीन फलंदाज येतो प्रकाश पाटील। गणेश 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन निघतोय, जोर कस मारायचा प्रयत्न आणि अपील केली आहे, प्रकाश बाद होतोय। सुंदर गोलंदाजी, इनस्विंग पद्धतीचा चेंडू गणेशाचा चकून जातो प्रकाशाला।
आठ फलंदाज गारद होता है ते म्हणजे किबुक क्षितिज ब्लास्टर संघाचे अतिशय दयनीय अशी अवस्था म्हणावी लागेल ती म्हणजे किबुक क्षितिज ब्लास्टर संघाची 52 धावांचा आव्हान होतं, 10.4 च्या सरासरीने धावा काढायच्या होत्या, परंतु एक टर्निंग पॉइंट जी ओव्हर टर्ली ती म्हणजे जितेंद्र म्हात्रे यांचं, त्यानं या षटकामध्ये दुसरं षटक टाकताना त्या षटकामध्ये एकही धाव न देता 5 गडी बाद केलेले आहेत। तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, गणेश मुकादम चांगली गोलंदाजी करतोय, प्रकाशाची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येतो प्रहर्ष म्हात्रे। हॅलो, चेक 40-42 रायडर्स आणि एंजल आयशा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे, तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन या। सुंदर असा खेळ काढला चेंडू, दुसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव येते, संघ पोचतोय 12 11 या धावसंख्येवर अडकून पडलेला संघ मात्र आता पुढे जातोय, येतो तो 12 या धावसंख्येवर, दोन षटक व दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 8-12। चोरकस मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय, डॉट बॉल जातोय, पुन्हा एकदा जितेंद्र म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय, श्री जयेश राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून हे रोख 500 रुपयाचं पारितोषिक। तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू, गणेश पुन्हा एकदा निघतोय, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मिळते, सूरज फील्ड करतोय, दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवत नाही, दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवत नसताना मात्र प्रश यांनी कॉलिंग केलं होतं, दुसरी धाव मिळते, संघ पोचतोय 14। तिसऱ्या षटकातील अजून दोन चेंडू मात्र बाकी, चांगली गोलंदाजी करतोय गणेश मुकादम, या षटकातील पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश निघतोय, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, विनोद मात्र फील्ड करेपर्यंत एक धाव मात्र पूर्ण, दुसरी धाव घेण्याची तयारी मात्र दाखवत नाही, धाव संघ पोचतोय 15। तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, कॉमेंट्री बॉक्स एंड करून गणेश मारा करतोय प्रहरसाठी शेवटचा चेंडू, लॉग ऑफच्या ठिकाणी खेळला हा फटका, एक धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोचते 16। तिसऱ्या षटकाची षटकाची सांगता होते, तिसरा षटक पूर्ण होतोय, चौथा मॅच चा टॉस इथे केला जाईल, 40-42 रायडर्स आणि एंजल आयशा 11, अभिन पाटील यांच्या मालकीचा संघ आणि एका बाजूला आदेश आगासकर यांच्या मालकीचा संघ, आणि या स्पर्धेमध्ये एक एक सामना मात्र या दोन्ही संघानं गमावलेला आहे, तर टॉससाठी या मिलिंद वेटा आणि एंजल आयशा 11 टीमचा कॅप्टन, तुम्हाला तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन टॉससाठी यायचं आहे, लगेच टॉस केला जाईल, ही मॅच संपल्यानंतर मात्र टॉस का बॉस या मंचावरती चौथ्या सामन्याचा टॉस इथं उडवला जाईल, दोन षटक बाकी आहेत मित्रांनो, आणि 40-42 रायडर्स टीमचा कॅप्टन मिलिंद मेटा आणि एंजल आयशा 11 टीमचा कॅप्टन दीपेश आगासकर इथं उपस्थित आहे, तर मिलिंद मेटा या दोन षटकानंतर चौथ्या क्रमांकाच्या मॅचचा टॉस केला जाईल, कोपरखेरने प्रीमियर लीग 2022 सीझन नंबर 6 मध्ये, आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहे धावा किमू क्षितिज ब्लास्टर्स या टीमला, 36 करायचे आहे, तर या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा किरण म्हात्रे यांना। बारा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता,
चौथ षटक घेऊन येतोय प्रणय। वॉटर टैंक एंड करून मारा करेल प्रहर्ष साठी। चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निघालाय प्रहर्ष साठी हा चेंडू। जोर कस मारायचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू जातोय। धावसंख्या मात्र सिर धावसंख्या त्याच ठिकाणी धावसंख्या 16 वर। दुसरा चेंडू घेऊन निघतो आता मात्र पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय। अवंतर धावने संघ पोचतोय 17 वर। पुन्हा एकदा रिझल्ट मात्र सेम। पुन्हा एकदा पंचांना थोडीशी कवायत करावी लागते। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। अवंतर धावने संघ पोचतोय 18 वर। या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते प्रणय। इनस्विंग पद्धतीचा चेंडू प्रहर्षला मात्र समजत नाहीये। निर्धाव चेंडू जातोय। धावसंख्या स्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी धावसंख्या अडकून पडले 15 या धावसंख्येवर, माफ करा 18 या धावसंख्येवर। तिसरा चेंडू या षटकातील प्रणयाचा तिसरा चेंडू घेऊन निघालाय प्रणय। प्रहर्ष साठी हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न। एक धाव मात्र मिळतीये। एका धावने संघ पोचतोय 19 वर। चौथ्या षटकातील अजून 3 चेंडू बाकी। 9 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता। या षटकातील चौथा चेंडू हर्षद। चकवून जातो हर्षद याला। निर्धाव चेंडू जातोय। सुंदर गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय ते म्हणजे प्रणयच्या माध्यमातून। पाचवा चेंडू पुन्हा एकदा घेऊन निघतोय। जोरकस मारायचा प्रयत्न। निखिल फील्ड करतोय। एका धावीने संघ पोचतोय 20 वर। चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी। शेवटचा चेंडू घेऊन निघतोय प्रणय। जोरकस मारायचा प्रयत्न। दोन धावा मिळतायत। संघ पोचतोय 22 वर। चौथ्या षटकाची सांगता होतीये। या षटकात पाटील 6 धावा दिलेल्या आहेत। आपले या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय श्री
महेश विठ्ठल पाटील यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. 40-42 रायडर्स आणि एंजल आयशा 11 या दोन टीमच्या दरम्यान चौथ्या मॅचचा टॉस केला जाईल. तोपर्यंत ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरण म्हात्रे यांना. शेवटचा षटक घेऊन येतोय धर्मेंद्र. पहिला चेंडू निर्धाव. पहिलं षटक टाकलं होतं गणेश यानं, त्यानं 11 धावा खर्च केल्या होत्या. पाचव्या षटकातील दुसरा चेंडू, सुंदर असा फटका चेंडू, सुंदर प्रयत्न होता आशिष याचा, परंतु लॉंग ऑफच्या डोक्यावर उडून देतोय. षटकार मिळतोय हर्षदला. संघ पोचतोय 28 वर. चेंडू मात्र हवेत, बघूया धर्मेंद्र कुठली चूक करत नाहीये. हर्षद बाद होतोय. नऊ गडी बाद 28. जवळजवळ करणदेवी टायगर्स हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे. तर विजयाच्या उंबरठ्यावर नेण्याचं कार्य हे प्रत्येक खेळाडूने केलेलं आहे, गणेश मुकदम असो किंवा जितेंद्र म्हात्रे. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली करणदेवी टायगर्स या संघाकडून. नवीन फलंदाज चैतन्य, तीन चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. एक धाव मिळते, संघ पोचतोय 29 वर. पाचव्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन निघतो धर्मेंद्र. आणि बाद इनस्विंग पद्धतीचा चेंडू चैतन्याला चाकून जातोय. ऑल आउट होतोय संघ. करणदेवी संघ हा. चला करणदेवी टीमचं अभिनंदन आहे, वेल प्लेड.